समाजाच्या शेवट्या माणसाचा उद्धार करणं हेच आमदाराचे उद्दिष्ट असलं पाहिजे, हा मानणारा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे तुमच्या सर्वांचा विकास करणे ही माझी जबाबदारी असून आपण सर्वांनी प्रवाहासोबत वेगाने बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार महेश बालदे यांनी केले। आमदार महेश बालदे यांच्या 14 लाख रुपयांच्या निधीमधून सवणे आदिवासी वाडीत समाज मंदिर, 10 लाख रुपयांच्या निधीमधून तुंबळी माळ वाडीतील अंतर्गत रस्ता, 15 लाख रुपयांच्या निधीमधून सवणे ते आदिवासी वाडी अंतर्गत रस्ता, तसेच 25 लाख रुपयांच्या निधीमधून सवणे मोदीमाळ वाडीत साखव बांधण्यात आला आहे। या सर्व विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला। या कार्यक्रमाचं औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख नितेश कारंदे, कल्पेश कदम, सचिन मालुसरे, हेमंत भोईर, राकेश कदम, साहिल दाभणे, अनिकेत शिर्के, रोहित कारंदे, अभिजित कारंदे, सुमित कारंदे, योगेश क्रिजककर, करण तुंगारे, शुभम दाभणे, प्रकाश वाघमारे, देवेश देवळेकर, राजेश बोराने, सुजल तुंगारे, शुभम दामणे, सार्थक दाभणे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। त्या सर्वांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षात स्वागत केले, तसेच दाखल्यांचेही वाटप करण्यात आले। मोदीमाळवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भगवान देशमुख, विद्या जोशी, किरण माळी, विजय मुरकुटे, शांताराम देशमुख, रत्नाकर घरत, सुभाष देशमुख, परशुराम वाघ, राघव वाघ, प्रतीक भोईर, योगेश पाटील, योगेश मुरकुटे, उपसरपंच मिलन ठोंबरे, सरपंच रिया कांडलेकर, सरपंच वर्ती चितले, माजी सरपंच रवी चितले, माजी उपसरपंच यशस्वी मुरकुटे, प्रमिला पाटील, अविनाश गाताडे, कृष्णा कोंडिलकर, राजा पवार, प्रदीप देशमुख, धनाजी देशमुख, विठ्ठल देशमुख, सुरेश देशमुख, विनायक देशमुख, जनार्दन महाडिक, बंडू मोकल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। साखव झालाय, रस्ता झालेला नाही। मी तुम्हाला शब्द देतो, या पावसाळ्याच्या हा रस्ता बनवूनच सोडू, तुम्ही काळजी नका। त्या 3-2 ची परवानगी सर्व ही कागदावर असते, आणि त्या DFO ला इथे मी 8 दिवसात ना आणलं तर बघा, आपल्या एकदा डोक्यात, आपण पण सर्किट आहोत बंधू, जेव्हा एकदा डोक्यात फिरलं ना मग आपण त्याच्या मागे पडतो। एकतर DFO परवानगी देईल किंवा DFO ची बदली होईल, त्या 2 पैकी 1 होईल, काय व्हायचं ते होईल। मी जाहीर सांगतो, त्यांना कोणी सांगितलं तरी मला फरक पडत नाही, कारण आपण कोणाच्या चहाच्या कपाला ओशाळलेलं नाही आहोत। आपण ठोकून कामं करतो, कधी पूर्वी कामं आणली तर त्याच्यात पैसे, या सगळ्यांचं कामापेक्षा कामातून मिळणाऱ्या उत्पन्नाकडे जास्त लोकांकडे नजर होती, त्याच्यामुळे कामं अडतात। एखाद्या कामात तुमचा स्वार्थ असला तर ते कामच होत नाही, हे हा आपला अनुभव आहे। त्याच्यामुळे जे काम करतोय मी आज तुम्हाला इथे जाहीरपणे सांगतो, आपल्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्याच्यात चूक काहीच नाही, पण त्याच्यात काम जर बिघडत असेल तर तुम्ही कोणीही मला तक्रार केलीत तर त्याची चौकशी मी 100% करीन, हा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो। आपण हे जे सर्व बांधिलकी आहे, ही आपली शेवटच्या आदिवासी माणसाची आहे, त्याची आहे, आपली कॉन्ट्रॅक्टरची बांधिलकी आपली नाही। आपल्यातल्याच कोणीतरी काम केलं तर आपल्याला आनंद आहे। त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की घेरावाडी असेल, आता सांगितलं 27 कुटुंब असो, नाहीतर 7 असो, नाहीतर 1 असो, सगळ्यांना न्याय देणं हे रत्नाकरजी आपलं कर्तव्य आहे। आणि तुम्ही या भागातलं सांगितलं, मी चौ भागाचं सांगेन, मी माझ्या उरण भागात अहो, त्या रांचईला जायला रस्ता नव्हता, आज रस्ता बघा, त्याला विमान उतरेल त्या रस्त्यावर, एवढा चांगला रस्ता झाला। आणि जी 2 समाज मंदिरं मी CSR मध्ये बनवून घेतली, एकदा कधीतरी रांचई वाडीत जा, इथल्या तरुणांना माझी विनंती आहे, आणि तिथे चालू असलेली 2 समाज मंदिरं बघा। पण त्याच्यात कसं आहे, तिथे उताराही तसाच आहे, 1000 मतदान आहे तर 900 महेश बालदीच्या मागे राहतात। आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, पण तुम्ही त्या पद्धतीने केलं पाहिजे। 21व्या शतकात आज प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, आता कोण काम करतं, देश पुढे कोण नेणार आहे, आपण कोणाच्या मागे राहिलं पाहिजे। हवा का रोग किधर आहे इतना तो समज लो भाई, और काम करो, नाहीतर कोणतरी सांगतं, कोणतरी फूस देतं, ठराव द्यायला लेट करतं, रस्ता द्यायला लेट करतं, हे चालणार नाही। आता तुम्ही तुमचे हक्क मागितले पाहिजेत। तू हा रस्ता
मी काय शासनाचे पैसे आणून देणार आहे? मी तुम्हाला काय माझं देतोय का? फक्त तुमचं आणि शासन याच्यामधला मी दुवा आहे. आणि आपली यंत्रणा जर तुमच्या कामाला नाही आली तर ती काय कामाला येणार आहे? हे आमदारके नुसत्या फक्त आमदार या शब्दाने घेऊन निर्वाह करता आपलं नाही. समाजाच्या शेवटच्या माणसाचं उद्धार हेच त्या आमदारकीचं उद्देश आणि उद्दिष्ट असलं पाहिजे असं मानणारे आम्ही कार्यकर्ते होतो. मग मला त्यांना सगळ्या गावकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो की आपलं नेतृत्व आपल्याला एवढं सक्षम नेतृत्व झालंय, ज्यांनी आपलं साकळ असेल रोड असेल मी परत सांगत नाही, तुमच्या प्रत्येक सुखदुःखासाठी म्हणून ते धावणारे आहेत. तुमचा 5 वर्ष 10 वर्ष 25 वर्षाचं काम ते करतायत. आणि आधीच्या नेतृत्वाने फक्त निवडणुकीचा विचार केला, निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला खुश करण्याचा प्रयत्न केला. असं कोण जर आता आपल्या वाडीमध्ये आजूबाजूच्या वाडीमध्ये असेल तर त्यांना आपल्याला ठणकावून सांगायला लागेल मुलांनो की आता आपल्याला चांगलं दमदार नेतृत्व मिळालेलं आहे, आपल्या समाजाचं आपल्या इकडच्या सगळ्या वाडींचं विकास करणारं नेतृत्व सापडलेलं आहे. तर बाकीच्या कोणा कोण जर आपल्याला उगाच भरकवत असेल तर त्याच्यापासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. अशी ही जबाबदारी इकडच्या सगळ्या गावातल्या तरुणांची आहे, माता भगिनींची आहे. माता भगिनींना पण काय काय त्रास होतो त्यांनाच माहितीये, त्यांचा त्रास आता दूर होतोय. त्याच्यामुळे आपल्या ग्रामस्थांची विनंती आहे, आपल्याला महेशजींसारखं नेतृत्व लाभलेलं आहे, आपल्याला आम्हाला माननीय प्रशांतजींसारखं नेतृत्व लागलंय, आपल्याला महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींसारखं नेतृत्व लागलंय, आणि आपल्या भारतीय जनता पार्टीला आणि पूर्ण देशाला माननीय मोदीजींसारखं नेतृत्व मिळाले, ज्यांचं नेतृत्व फक्त भारतातले नागरिकच नाही तर जगातले अनेक देश त्यांच्याकडे आशेने बघतायत. आणि अख्ख्या विश्वाचं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे माननीय मोदीजी. आपल्या ताऱ्यामध्ये काही आदिवासी वाड्या आहेत, कल्ह्यामध्ये आहेत, जांभिवलीमधल्या वाड्या आहेत. आता जांभिवली वाडीची जी आदिवासी वाडी आहे घेरा माणिकगड, त्या घेरा माणिकगडला जायला रस्ता नव्हता, पाऊस आल्यानंतर त्यांच्या गाड्या बाहेर राहत होत्या. साहेबांच्या माध्यमातून 35 लाखाचं ते साकाव झालं. त्यावेळेला 5 लाखाचं साकाव टाकलं होतं, पावसाळ्यात ते वाहून गेलं. त्याच्यानंतर साहेबांनी पक्का साकाव त्यांना दिला. त्या लोकांसाठी आता त्यांना ज्या साकावपासून आदिवासी वाडीपर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता देणार आहेत. ज्या ज्या वाडीवरची समस्या आहे ती समस्या आपण जेव्हा जेव्हा साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न नव्हे सोडवल्या, तर असे आमदार आपल्याला लाभलेत. यापुढं आपण साहेबांच्या पाठीमागं भक्कम उभं राहणं हे गरजेचं आहे.